श्रीकांत शिंदे आता बोलले आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता लखनौ विमानतळावर दाखल झालेले आहेत. आपण मुख्यमंत्र्यांसोबत दर्शन घेणार आहात, काय भावना लावलं मला? मला अतिशय आनंद आहे की रामललांचं दर्शन घेण्याकरता मला या ठिकाणी येता आलं. खूप दिवसाची इच्छा होती. आज आमची सेंट्रल इलेक्शन कमिटीची मीटिंगही होती, तरी देखील मी हा विचार केला की आपण दर्शन घेऊन मग दिल्लीला जाऊया, कारण राम जन्मभूमीच्या आंदोलनाशी मी जुडलेलो होतो. प्रत्येक कारसेवेला मी या ठिकाणी हजर होतो, त्यामुळे या भूमीशी खूप आठवणी माझ्या जुडलेल्या आहेत आणि म्हणून मला अतिशय मनापासून आनंद आहे की आज या ठिकाणी मला येता आलं. वाऱ्यावर सोडून सत्ताधारी रामलल्लाच्या दर्शनाला गेले. असं आहे की त्यांचं काम असं आहे टीका करणं. त्यांना कदाचित आस्था नसेल, आम्हाला आस्था आहे. आणि प्रभू श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती? रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदू राष्ट्र ही भूमिका आम्हाला मान्य नाही अशा प्रकारे शरद पवार म्हणतात. ते काय म्हणतात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला मान्य आहे आणि आमचं हे म्हणणं आहे की शेवटी भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, त्यामुळे तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणा की म्हणू नका, हिंदू राष्ट्रच आहे. सर, आज तुमच्या सोबत शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेबांचं स्वप्न होतं की राम मंदिर व्हावं, हिंदी में बोल दिया सत्तर कलम हटवावं. आज पुन्हा एकदा ती नैसर्गिक युती झालेली आहे आणि भाजपा सोबत शिवसेना आहे, कसं वाटतं? 100% नैसर्गिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे ती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. वारसा हा जन्माने नाही तो विचाराने मिळतो, हेच एकनाथ शिंदेने दाखवून दिलंय. एक मराठी शेवटचं की आपण जे पवारांसंदर्भातलं ट्विट केलं त्याच्यावरून आता चर्चा सुरू आहे. एकीकडे पवारांनी अडाणी संदर्भातलं जे वक्तव्य केलं अजित पवार, मी माझं ट्विट जर तुम्ही वाचलं, मी एवढंच म्हटलंय की 35 वर्ष पवार साहेब हे काँग्रेस सोबत आहे आणि ज्या खालच्या स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्या प्रकारे त्यांची संभावना केली आहे ते योग्य नाही, एवढंच मी सांगितलं. मुझे बहुत खुशी है की आज रामलला का दर्शन लेने के लिए मैं अयोध्या की भूमि पर जा रहा हूं. बहुत दिनों से इच्छा थी दर्शन लेने जाऊं, आज सहयोग बना, हमारे मुख्यमंत्री जी यहां आए तो मैंने कहा कि मैं भी कुछ क्षण उनके साथ रामलला के दर्शन ले लूं, क्योंकि मैं राम जन्मभूमि आंदोलन से जुड़ा हुआ हूं. सारी कार सेवाओं में, जय श्री राम, सारी कार सेवाओं में मैं उपस्थित रहा हूं, इसलिए मैं आज ये दर्शन लेने के लिए यहां उपस्थित हुआ. टीका करणं हे विरोधकांचं कामच आहे. रामललाचं मी दर्शन घेतोय याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया आता फडणवीसांनी लखनौमध्ये पोहोचल्यानंतर